नमः परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यांचे चरण साष्टांग दंडवत असो। भगवान श्री रुक्मिणी श्री पांडुरंगांचे चरण साष्टांग दंडवत असो। आदिशक्ती भगवती जगज्जननी महात्रिपुर सुंदर ललितांबिका मातेच्या चरणी साष्टांग दंडवत असो। आज नवरात्राचा पाचवा दिवस आणि आज ललिता पंचमी आणि ह्या निमित्ताने आज चर्चेला घेतलेला जो अभंग किंवा भारूड आहे, रूपकाचे आहे, ते संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचं अत्यंत दिव्य असं रूपक आहे की ज्या रूपकाला खूप मान्यता आहे, सगळ्या लोकांचं हे पाठ असलेलं माहिती असलेलं रूपकाची चर्चा आज आपण करणार आहोत। मोठं रूपक आहे, नऊ चरणांचं रूपक आहे, पण त्यातला भाव आणि आशय बाकी अत्यंत सुंदर किंवा मनाला विचार करायला लावणार आहे। शांतीब्रह्म एकनाथ महाराज या रूपकामध्ये सांगतात, अशी ही थट्टा भल्या भल्यासी लाविल भट्टा, अशी ही थट्टा ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी, थट्टेनं हरवली बुद्धी। ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी, थट्टेनं हरवली बुद्धी, केली नारदाची नारदी अशी ही थट्टा, केली नारदाची नारदी अशी ही थट्टा, भल्या भल्याला लावी लभट्टा अशी ही थट्टा। थट्टा दुर्योधनाने केली, थट्टा दुर्योधनाने केली, पांचाळी सभे माझी आणली, गदा घाई मांडी फोडली अशी ही थट्टा, अशी ही थट्टा, भल्या भल्यासी लावी लभट्टा अशी ही थट्टा। थट्टा गेली शंभोपाशी, थट्टा गेली शंभोपाशी, कलंक लाविला चंद्रासी, कलंक लाविला चंद्रासी, भगे पडली इंद्रासी, बरी नवे थट्टा, बरी नवे थट्टा, भल्या भल्यासी लावी लभट्टा, भल्या भल्यासी लावी लभट्टा अशी ही थट्टा, अशी ही थट्टा। थट्टेने मेला दुर्योधन, थट्टेने मेला दुर्योधन, भस्मासुर गेला भस्म होऊन, वालीही मुकला आपल्या प्राणा, वालीही मुकला आपला प्राण अशी ही थट्टा, अशी ही थट्टा, भल्या भल्यासी लावीला भट्टा अशी ही थट्टा। थट्टा रावणाने केली नगरी सोन्याची बुडविली, थट्टा रावणाने केली नगरी सोन्याची बुडविली, थट्टा ज्याची त्यास भोवली, थट्टा ज्याची त्यास भोवली, बरी नवे थट्टा, बरी नवे थट्टा, बरी नवे थट्टा, भल्या भल्यासी लावील भट्टा अशी ही थट्टा, अशी ही थट्टा। अरण्यात होता भृगुऋषी, अरण्यात होता भृगुऋषी, थट्टा गेली त्याचे पासी, थट्टा गेली त्याचे पासी, बुलवणी आणला अयोध्येसी, बुलवणी आणला अयोध्येसी, बरी नवे थट्टा, बरी नवे थट्टा, भल्या भल्यासी लावील लावीला भट्टा अशी ही थट्टा, अशी ही थट्टा। विराट राजाचा मेहणा, विराट राजाचा मेहणा, नामतयाचे कीचक जाणा, नामतयाचे कीचक जाणा, त्याने घेतला बहुतांच्या प्राणा, त्याने घेतले बहुतांच्या प्राणा, बरी नवे थट्टा, बरी नवे थट्टा, भल्या भल्यासी लावीला भट्टा अशी ही थट्टा, अशी ही थट्टा। थट्टेपासून सुटले चौघे जण, थट्टेपासून सुटले चौघे जण, शुक भीष्म आणि हनुमान, शुक भीष्म आणि हनुमान, चौथा कार्तिक स्वामी जाण, त्याला नाही भट्टा, त्याला नाही भट्टा, भल्या भल्यासी लावीला भट्टा अशी ही थट्टा। एका जनार्दनी म्हणे सर्वांना, एका जनार्दनी म्हणे सर्वाला, थट्टेने भिवून तुम्ही चाला, थट्टेने भिवून तुम्ही चाला, नाहीतर नैल नरक कुंडाला अशी ही थट्टा, अशी ही थट्टा, भल्या भल्यासी लावील भट्टा अशी ही थट्टा, भल्या भल्यासी लावीला भट्टा अशी ही थट्टा। शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं एक सुंदर असं रूपकात्मक असलेला हा अभंग। या अभंगामध्ये दोन गोष्टी समजून घ्यायच्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत की थट्टा म्हणजे काय आणि भट्टा म्हणजे काय। ज्या वेळेला आपल्या धवलकीर्तीला, आपल्या चारित्र्याला डाग लागतो त्याला भट्टा म्हणतात। आपण म्हणतो की एखादा दागिना विकायला गेल्यानंतर दागिन्याला भट्टा असला त्याची किंमत एकदम कमी होते। भट्टा म्हणजे काय, तर दागिना दिसायला सोन्याचा आहे परंतु त्याला डाग गेलेला आहे तो तांब्याचा आहे, त्यामुळे डाग किती तो माहिती नाही, त्यामुळे त्याचं वजन सरळ सरळ कमी केलं जातं दागी भजण्याचं। आणि गंमत अशी आहे की जर सोन्याची किंमत 50,000 रुपये 10 ग्रॅम असेल तर 1-10 ग्रॅमच्या वस्तूमध्ये जर भट्ट्याचं सोनं म्हणजे 3 ग्रॅम कमी केलं तर पहिले नुकसान 15,000 आणि नंतर मोडीचा भाव। आयुष्याला जर माणसाचा एखादा दोष लागला
आयुष्याला जर माणसाच्या एखादा दोष लागला तर तो दोष त्या माणसाला जन्मभर पुरतो. किंबहुना जसं संतांनी सांगून ठेवलं की मरावे परी कीर्तिरूपे उरावे, मनुष्य मेल्यानंतर जर कीर्ती असेल तर कीर्तीच्या माध्यमातून तो चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्याचं नाव लोक घेत राहतात. पण जर बट्टा लागला असेल, डाग लागला असेल, कुठला तरी आपल्यावरती ठपका आला असेल तर समजून चला की आपल्याला मेल्यानंतर सुद्धा सुटका नाही, मेल्यानंतर सुद्धा आज त्याचं नाव कोणी आदराने घेत नाही, कोणी आदराने घेत नाही. स्वराज्याची स्थापना करणारे महाराज शिवाजी राजे छत्रपती ज्यांचं नाव आजही अत्यंत आदराने घेतलं जातं, कारण का अख्ख्या आयुष्यात चरित्राला एकसुद्धा डाग नाही. पण त्यांचे मामा किंवा त्यावेळचे मराठी सरदार, त्यातले दोन अशी नावं आहेत मावळ प्रांतातले सरदारांची की ज्यांच्या नावाचा आजही कोणी सन्मानपूर्वक उच्चार करत नाही. कारण का तर त्यांनी फंदाफितुरीचा केला होता. ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात फंदाफितुरी केली त्यांचे नाव आज कोणी आदराने घेत नाही. तर ही बट्टा आहे. तर बट्टा शब्दाचा अर्थ हिणकस, बट्टा शब्द म्हणजे कमीपणा, बट्टा शब्दाचा अर्थ न्यूनता, बट्टा शब्दाचा अर्थ आयुष्यामध्ये चुकलेला तो एक मोठा डाग. तो डाग लागल्यानंतर बाकी त्या माणसाला पुढे त्याची किंमत एकदम शून्य होते. त्यांनी कितीही चांगली कामं का केली असे ना, त्याच्या नावावरती कितीही चांगल्या गोष्टी जरी असल्या तरीही एक वाईट गोष्ट ही त्याच्या चरित्रामध्ये पुन्हा पुन्हा सांगितली जाते की एक खूप छान ही गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये अशी त्यांच्या हातून घडली आणि ती चुकीची घडली. पण संत मंडळी आहेत ते जपतात याच गोष्टीला की आयुष्यामध्ये एकही गोष्ट चुकीचा संदेश कोणापर्यंत आपल्याकडून आपल्या कृतीतून आपल्या वर्तणुकीतून किंवा आपल्या आचरणातून जाता कामा नाही आहे आणि आयुष्यामध्ये ह्यालाच जपायचं आहे, ही गोष्ट जपायची. जगजननी अंबिका भवानी माताजी आहे, तिची जी अनेक रूप आहेत त्या रूपामध्ये सगळ्यात मोठं जे व्यक्तरूप म्हणजे स्त्रीरूप आहे आणि स्त्रीरूपाला मातृत्व पण म्हटलेलं आहे आणि पत्नीत्व पण दिलेलं आहे. पण पत्नी किती मिनटासाठी आहे, पत्नीचं स्वरूप किती काळासाठी आहे, ती अगणित काळासाठी माता आहे. पण ज्या ज्या लोकांनी स्त्रीच्याकडे उपभोग्य म्हणून बघितलं किंवा भोग्य वस्तू म्हणून बघितलं किंवा तिच्याशी बोलत असताना विचित्र बुद्धीने बघितलं तर त्यांच्या आयुष्याला काळिमा लागलेला आहे. आपल्याला सांगायला सांगताना पण मला वाईट वाटतं की ज्या वेळेला सगळी मंदिरं फोडत 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 अफजल खान महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळेला त्या अफजल खानाने मूर्खासारखं कोणाला तरी विचारलं, त्यांच्याच मुस्लिम असलेल्या धर्मगुरूला विचारलं आणि विचारलं की शिवाजीला जिंकायचं आहे तर काय होईल, कसं करेल. त्यांनी त्यांच्या रमणशास्त्रातून काही गोष्टी बघितल्या आणि रमणशास्त्रातून बघून त्यांनी सांगितलं की तेरी बीबी ही तेरा खात्मा करेगी, तुझी बायको तुझा घात आहे. औरंगजेब या अफजल खानासारख्या महामूर्ख माणसाने एक दोन तीन आहे ते 600 पत्न्या त्यांची कत्तल केली आणि मग त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला आहे. तर कोणीही त्याच्या बघत असताना ही गोष्ट कधी कोणी विसरत नाही की चुकीच्या पद्धतीने गेलेलं आहे. तर ही पत्नी का उपभोग्याची गोष्ट आहे का या गोष्टीकडे. आणि ज्या ज्या वेळेला ज्यांनी ज्यांनी पत्नीकडे वाईट दृष्टीने बघितलं त्याला त्याला नुकसानच झालेलं आहे. मग त्यावेळेला आपल्याला एक कळत नाही की तिच्या कुंकवाचं तेज काय आहे, त्या स्त्रीच्या कुंकवाचं तेज काय आहे. आपण पोट उचलणं, आंगुली द्वेष करणे फार सोपी गोष्ट आहे, पण ते कुंकवाचं तेज जे आहे ते तेज काय करू शकतं, तो पिढ्यान पिढ्या नष्ट करू शकतं, याचं उदाहरण अत्यंत सुंदररित्या या अभंगात गुंफली आहे. पण मी तरी प्रश्न विचारला की थट्टा म्हणजे काय, तर थट्टा म्हणजे कामनिक भावनेने जाणे हा असा एक अर्थ काढला तर ठीक आहे, पण थट्टा या शब्दाचा खरा खरा अर्थ म्हणजे कॅज्युअल बोलणं. मी सहज बोलून गेलो, माझा तसा हेतू नव्हता, मी गमतीत बोललो, मी गमजा केल्या, मी मजा केली. तर आयुष्यामध्ये ह्या गोष्टीला सुद्धा नाथ बाबांनी सांगितलं, मी सहज बोललो, मी मजा केली, मी त्याची चेष्टा केली, मी त्याला बघितले त्याचं मनात काय चाललं आहे ते, म्हणून मी शब्द टाकला, मी सहज उलटीसुलटी बोटे फिरवली, तू फिरव ना, पुढच्या माणसाचा ठाव काढण्यासाठी तू वेडवाकडे बोल, बिंदास बोल, पण ते तुला भोगावं लागणार आहे, भोगावं लागणार आहे आणि भोगावंच लागणार आहे. कोणाचीही केलेली अशी चेष्टा किंवा हे ही विधात्याला मंजूर नाही आहे.
आणि विधाता त्याच्यावरती त्याचं मत टाकतच असतो. आपण गमती गमतीत मित्राची एखाद वेळा काही चेष्टा करतो, खेचतो, त्याला त्रास होतो आणि त्याला त्रास झाल्यानंतर मग बाकी आपल्याला तो असं काही ती कृती करतो की ज्या कृतीचा भयानक परिणाम दोष आपल्याला भोगावा लागतो. ह्या थट्टा शब्दाचा अर्थ तो सुद्धा आहे की एखाद्याला खूप कॅज्युअल घेणं किंवा एखाद्याच्या जाणूनबुजून किंवा नकळत गमतीने अपमान करणं. नाथराय महाराज त्याच्याबद्दल आम्हाला सावध करतात की असं करू नका. जो परमार्थ करतो ना त्या माणसाने आचरण धर्मामध्ये खूप जपावं लागतं. म्हणून श्रीमद भागवतामध्ये सातव्या स्कंदामध्ये केवळ पहिल्या सहा अध्यायांच्यामध्ये प्रल्हाद महाराजांचं चरित्र सांगून झाल्यानंतर प्रल्हादांची स्तुती झाल्यानंतर आठव्या अध्यायानंतर तर काय सगळं सदाचाराचं वर्णन आहे. आणि सदाचार का सांगितला तर धर्मराज युधिष्ठिर ज्याविषयी सदाचार असा असायला पाहिजे हे सांगण्यासाठी सदाचार सांगितलं. पण तरी धर्मराजाला बट्ट आहे. काय बट्ट आहे? तर नरोवा कुंजरोवा. त्याने कानावरती हात ठेवले. अश्वत्थामा हताहा नरोवा कुंजरोवा. अश्वत्थामा मारला गेला पण हत्ती मेला का तुझा पुत्र म्हणजे द्रोणाचार्यांचा पुत्र मेला ते मला माहिती नाही. तेवढ्या बोलण्यामुळे झालं काय की ज्या ज्या धर्मराजाचा रथ जमिनीला कधीही टेकायचा नाही, कायम चार बोटं वरनं जाण्याचा रथ, आज ब्रह्मांडामध्ये कोणाचाच रथ असा नाही की जो चार बोटं वरनं चालतो. धर्माचा रथ चालत होता पण तो फक्त नरोवा कुंजरोवा म्हटल्यावर त्याचा रथ जमिनीला टेकला आणि तो शेवटपर्यंत राहिला, जमिनीला टेकला. धर्मराजाची ख्याती बुडाली. धर्मराजाने यज्ञ केला, त्या यज्ञामध्ये खूप अन्नदान संतर्पण केलं, परंतु यज्ञ परिपूर्ण झाला नाही कारण यज्ञात घंटाच वाजली नाही. धर्मराजाला मोठी काळजी पडली का घंटा वाजली नाही. त्याला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की धर्मा कोणी उपाशी झाले का बघ. म्हणजे पंचक्रोशीत काय वेळा अख्ख्या राज्यात कोणी उपाशी सगळ्याला जेवायला बोलवलं. म्हणजे तसं होणारच नाही, सगळे जेवले असतील तर तो यज्ञ पूर्ण होईल, झाला पाहिजे. आणि तेवढ्यात तिथे एक मुंगूस आलं की जे अर्ध शरीर सोन्याचं होतं आणि अर्ध शरीर कातड्याचं होतं. आणि ते मुंगसाने बघितल्यानंतर ते कृष्ण म्हटला की याचं अर्ध शरीर सोन्याचं आणि अर्ध कातडी कसं काय. त्याला सांगितलं कळत नाही, तर ते म्हणे याला जेवायला घाला. त्याच्यापुढे अन्न ठेवलं परंतु तो अन्न जेवेना, ते मुंगूस अन्न काय खाईना. मोठं आश्चर्य झालं, दुःख झालं. आणि धर्मराजाच्या या सभेमध्ये एक अर्ध मुंगूस आहे की जे अर्ध सोन्याचं आहे आणि अर्ध कातड्याचं आहे. काय झालं कळेना, व्याकुळ झाला. सगळीकडं शोध घेतला पण कोणीही कळलं नाही. भगवान श्रीकृष्णांच्या हृदयामध्ये कृपा उत्पन्न झाली आणि शुकदेव त्या अरण्यामध्ये साधूचं रूप घेऊन बसले होते. ते कधी अन्न खात नाहीत. मग शेवटी अत्यंत विनयाने विनंतीपूर्वक शुकदेवांना बोलावलं आणि शुकदेवाने दोन शीतं खाल्ली आणि उष्ट पडलं. त्या उष्ट्यात ते मुंगूस लोळलं आणि सोन्याचं झालं. मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की तुला कळलं नाही, आपण सगळ्यांना जेवायला घालतो हे म्हणणंसुद्धा सहज बोलणं पण किती घातक आहे. अरे खाऊ घालणारा राम आहे, खाणारा राम आहे, अन्नही राम आहे, सगळं भय भगवतमय आहे. तर आपण आपल्या मनामधल्या विकल्पांना बाजूला करावं. अध्यात्म करायचं आहे ना, मग अध्यात्मामध्ये 99 नंतर 100 येतात. 99 तर 99.5 नाही, 100च. जर आपण कॉम्प्युटरवरती बसलेलो असेल तर एक स्लॅश चुकला, एक कॉमा चुकला, एक स्पेस चुकली तर कॉम्प्युटर पुढे कंटिन्यू चालत नाही. हे जे विज्ञान आहे तर मग अध्यात्मामध्ये कसं चालेल. आपण म्हणतो की काय रे दोन हात तिसरं बसत देवाला चालतं, ते चालतं, चालवून घेतो. पण ज्याला अचूक अध्यात्म काय त्याने अचूक अध्यात्म केलं पाहिजे. तर थट्टा या शब्दाचा खरा अर्थ की कोणालाही इझी घेणं, सहज घेणं. आणि या जगदंबिकेला तर सहज कधीच घेऊ नका. जगदंबिका बोलत तर काहीच नाही. मी सांगितो प्रत्येक वेळा की ब्रह्म्याची 100 वर ब्रह्मे गेले की एक विष्णू आपलं स्वरूप बदलतो. असे 100 विष्णू गेले की शंकराचं एक रूप बदललं जातं. असे 1000 शंकर गेल्यानंतर जगदंबिका फक्त पाय हलवते. हे एवढं तिचं ऐश्वर आहे. आणि तुम्ही तिला कमी समजणं, कोणालाही अंडर एस्टिमेट करणं, तिच्याबद्दल काही कॉमेंट्स पास करणं, काहीतरी घाणेरडं बोलणं, चावट बोलणं, आचकट बिचकट बोलणं, या सगळ्या गोष्टी या खेदकारक नव्हे नव्हे या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या आहेत, आपल्याला बट्टा लावणाऱ्या आहेत. त्यामुळे ह्या अभंगामध्ये काही सहज बोलून केलेली चुका आणि काही स्त्रीच्या मागं लागून केलेल्या चुका या सगळ्याचाच उहापोह एकनाथ महाराजांनी केला आहे. कालच्या अभंगामध्ये केवळ आणि केवळ कामनेचा होता, तर आज थट्टा या शब्दाचा अर्थ व आचरणामधल्या चुका या अर्थाने आहे. आणि त्याचं सांगितलं
आणि त्यावेळेला सांगत असताना आता आपण अभंगामध्ये प्रवेश करूयात, जे एक एक गोष्टी आपल्याला नीट उलगडतील. ते सांगतात की अशी ही थट्टा भल्या भल्यासी लावीला बट्टा. लावीला बट्टा म्हणजे बट्टा लागला, डाग बसला, भांड्याला डाग बसला, आचरणाला डाग बसला, आयुष्याला डाग बसला. संपलं. ब्रह्मदेव त्रैलोक्याचा शोधी, ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी, थट्टेने हरवली बुद्धी. ब्रह्मदेवाने तीनदा सृष्टी रचना तयार केली, पण एकदा सरस्वतीच्या मागं गेला आणि त्यावेळेला त्यांनी सरस्वतीला हात धरल्यानंतर त्याच्या तोंडातून शब्द काय गेले, मी सहज तुला धरलं. पण स्त्रीला देवाने खूप सामर्थ्य दिलेलं आहे, तिला तिचा स्पर्श कसा आहे तो कळतो, त्यामुळे तो स्पर्श हा अयोग्य स्पर्श होता. त्यामुळे थट्ट्यानी म्हणजे मजेने त्याने हात धरला होता, पण ब्रह्मदेवाला शरीर सोडावं लागलं. या गोष्टीला विसरूच नका. देवी भागवतामध्ये तर दोन उदाहरणं दिलेली आहेत, ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. एका उदाहरणामध्ये भगवान विष्णूंचं मस्तक तुटतं, पहिल्याच स्कंदामध्ये आहे. का तुटलं? तर ते लक्ष्मीकडे बघून हसले होते. लक्ष्मीने त्यांना उपहासाबद्दल तुमचं मस्तक तुटो शाप दिला होता. आणि एकदा लक्ष्मीला म्हणजे विष्णू भगवंताला लक्ष्मी हसले, तर लक्ष्मीला विष्णू भगवान हसले, त्यावेळेला तिला घोडी व्हावं लागलं. ही दोन्ही उदाहरणं देवी भागवतातच आहेत. तर ह्या गोष्टी गेली केली नारदाची नारदी अशी थट्टा. नारदांनी सुद्धा स्त्री पाहिजे पण हट्ट धरला होता, आणि त्याच्यामध्ये रामरायाला त्यांनी पणाला लावलं, आपल्या दैवतालाच शाप द्यायला प्रयत्न केला, उद्युक्त झाला रामचरितमानसमध्ये. तर त्या विचित्र वागण्यामुळे त्याला स्वप्नामध्ये नारदांना भोगावं लागलं की नारद स्त्री रूपात गेलेले, त्याला पती प्राप्त झाला आणि पतीने त्यांना खूप भोगलं आणि 60 पुत्रांना कन्यांना जन्म दिला, आणि त्याच्या मागाचे सगळे संसार लचांड लागलं. इतका घाबरला आणि लंगोटीने सुटलीन स्वटर घेऊन काष्टा भरधरून कसं तरी पळायला लागला. आणि शेवटी पळता 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 कृष्णाने आढळलं. का झालं नारदा जागा केल्यानंतर? ती माझी पोरं. कुठली पोरं? काय पोरं? जेव्हा सांगितलं त्यावेळेला नारदानं कळलं की ही भगवंताची असलेली माया आहे. त्यावेळेला सांगितलं की केली नारदाची नारदी अशी थट्टा. हे ब्रह्मदेवानी त्याच्या पुत्राला नारदालाच नारदी करून ठेवलं होतं. मजा. काही वेळेला मी तर मजा केली. आपल्याला देवी भागवतामध्ये गोभीर ऋषींचं उदाहरण येतं की ज्या गोभीर ऋषींच्या मंत्रोच्चारामध्ये थोडंसं झालं, तर त्यावेळेला त्यांची चेष्टा केल्याकारणामुळे आणि त्यांनी तुझा मूर्ख पुत्र जन्माला शाप दिल्याकारणामुळे सत्यव्रताचा जन्म झाला होता, ही कथा आपण ऐकलेली आहे. हे सगळे थट्ट्याची गोष्टी आहेत. थट्टा दुर्योधनाने केली. असंच झालं, बोलता बोलता आपण बसूयात द्यूत खेळायला. द्यूत खेळायला म्हणून बसले काय आणि त्याला खोटे द्यूत खेळले काय? आणि खेळत असताना पुन्हा 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 चेष्टा करून आणि त्यांनी पणाला लाव पणा लावून द्रौपदीला पणा लावलं काय? आणि पांचाळी सभेमध्ये आणली, तिला सभेमध्ये आणली. परंतु त्यांनी ही केलेली चेष्टा, त्यांनी नंतर महाभारतामध्ये वर्णन आहे की त्यांनी फक्त पांडवांचा अपमान करण्यासाठी पांचाळीला सभेमध्ये आणलं असं तो बोलला. पण ही गोष्ट एकालाही मान्य झाली नाही आणि हेतू चुकीचाच होता. त्या हेतूचा परिणाम काय झाला आपण काल ऐकलं होतं. त्याप्रमाणे त्याच्या मांडीवरती गदेचा घाव भीमाने घातला आणि त्याला फोडला. म्हणजे त्यांनी एकदा केलेली मजा स्त्रीकडे आरोग्यदृष्टीने पाहिलं की जगज्जननी ज्यावेळेला द्रौपदी अग्निशिखा झाली होती काय त्या जगज्जननीच्या शापामुळे काय दृष्टीमुळे त्याची मांडी फुटली, त्या मृत्यूची वाट बघावी लागली, लवकर मृत्यू पण आला नाही. तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात थट्टा गेली शंभोपाशी, शंकरापाशी थट्टा गेली. भगवंताचं मोहिनी रूप पाहण्यासाठी मजे मजेमध्ये म्हटलं तुम्ही सगळी रूपं पाहिली, तुम्ही रूप दाखवलं नाही देवा, असं कुठं असतंय का सगळे दाखवलं, हेच काय नाही दाखवलं. वास्तवामध्ये मोहिनी रूपाच्या माध्यमातून भगवान शंकरांच्या प्रिय पत्नीला पार्वतीला विष्णूंनी वाचवलेलं होतं भस्मासुराच्यापासून, त्यांना माहिती होतं. पण तरीही मजा करायला गेली विष्णूची. झालं काय? तर एक डाग लागला, हीच गोष्ट सांगतात. मग लक्षात ठेवा, आपण कोणाची चेष्टा करतो, हसी मजाक करतो ना, त्यावेळेला आपण त्याची आस तर उडवतो, त्याची चेष्टा करतो. आज बोलताना आपण आकडे बोलतो, आडवं लावतो, मुद्दामून काहीतरी खोटं नाटक करून कसंही करून आपण बोलतो, हसतो की आ हा काय मजा आली, काय त्याला खेचला, काय त्याची मजा केली, सगळ्या लोकांचा त्याचा चेहरा बाणेजोगा झाला होता, त्याचा चेहरा पडला होता, काळा ठिक्कर पडला होता. हो हो हो, तू जेवढं बोलतेस सगळं बोल, सगळं सगळं बोल, जेवढं बोलतोयस ना ते 10 पट तुझ्याकडे येणार आहे.
विसरता कामा नाहीये. आणि त्यावेळेला कलंक लावेला चंद्रासी. आपण चर्चा केली होती त्याची की बृहस्पतीची पत्नीकडे बघितलं, गुरुपत्नी गुरुपत्नी म्हणून आई आई म्हणून पुढं गेला, नमस्कार करायचं निमित्त केलं आणि कामुक हावभाव केले आणि त्यात ती पण भुलली आणि त्या भुलण्यामुळे दोघांची अवस्था किती वाईट झाली त्याचं वर्णन सांगितले. आणि भगे पडली इंद्रासी. इंद्राने ज्या वेळेला गौतमजींची पत्नी अहल्याला धरलं त्यावेळा तर इंद्र एवढा घाबरत होता की सारखा बघायचा बाहेर कोणी आहे का ऋषी आले का, बाहेर कोणी आहे का ऋषी आहे का. आणि तेवढ्या तिने विचारून राहिले नाही की तुम्ही असं का करताय. पण पती आलेला बघून ती पायावर पाणी टाकत होती. पण तेवढ्यात त्यांनी कामुकपणे तिच्या शरीराच्या काही भागांना हात लावला. इंद्राने चेष्टा करायला गेला आणि नुसता स्पर्शाचा दोष काय झाला तर तिला पण दगड व्हावं लागलं आणि इंद्राला पण भगेंद्र व्हावं लागलं. त्याचं नाव भगेंद्र आहे. भग म्हणजे खड्डे. शरीराला भोकं पडली तो असं भगेंद्र झाला. म्हणून बरी नव्हे थट्टा बरी नव्हे थट्टा भल्या भल्याशी लावीला बट्टा. मोठ्या मोठ्या लोकांना पण बट्टा लागलेला आहे हे कधीही विसरता कामा नाही. थट्टेने मेला दुर्योधन. इथे बाकी एकनाथ महाराज एवढं सावध करतात तो कृष्ण काय करणार आहे. तो माझा असं व्याही आहे, तो माझा व्याही आहे, त्याच्या पोराला माझी पुलगी दिलेली आहे लक्ष्मणा. तो माझा व्याही आहे, तो काय करणार आहे. तो बायकांच्या मागं जागतो, त्याला बायका फार आवडतात. जेव्हा कृष्ण शिष्टाला आले होते त्यावेळेला 300 नेपाळी स्त्रिया भोगासाठी ठेवल्या होत्या आणि 5 ताण ठेवली होती. महाभारतात दिलं ते प्रसंग वाचताना इतकं संताप होतो माणसाचा की 300 नेपाळी स्त्रिया त्यांच्या भोगासाठी ठेवल्या होत्या. आणि म्हणजे याला तुला आवडती पोगी स्त्री भोग सांगितलं होतं. परंतु झालं काय, तो चेष्टा करायला गेला. पण भगवंतांनी ज्या वेळेला सुईच्या आगरावरती मोदी जेवढी जमीन दे सांगितली तेवढी पण देणार नाही ते सांगितलं. 5 गावात देणार नाहीच नाही. भगवंताची चेष्टा करायला गेला, पकडायला गेला. त्याला भगवंताच्या विराट रूपापुढे त्याला पकडता आलं नाही तेजापुढे. आणि त्या एका थट्टेने त्या भगवंताला अंडरएस्टिमेट करून पकडायचं निमित्त केल्यामुळे झालं काय, तर भीष्म ह्या दुर्योधनाच्या नाव सांगायला सुद्धा पुत्राधिकांसह कोणीही उरलं नाही, फक्त विधवा बायका उरल्या. महाभारतात काही कथा आहे की दुःशासनाच्या बायकोने नंतर पळून जाऊन दुसरं लग्न केलं. दुःशासन मेल्यानंतर एक एक गोष्टी सांगायला लागल्यानंतर भयंकर मनस्ताप होतो की आणि म्हणून शेवटी वेदव्यासाने लिहून ठेवलं स्त्रिय चरित्र पुरुषस्य भाग्यम देव न जाना ते पोतो मनुष्यहा. शेवटी दुर्दैवाने लिहावं लागलं त्याला वाक्य की एवढे चांगल्या घरची बाई पण पाय कसा घसरला. पाय घसरायला कारणभूत स्त्री नाही पुरुषच आहे असं नाथबाबा म्हणतात की त्याच्या थट्टेच्या वागण्याने बोलण्याने काय केलं तर थट्टे मेला दुर्योधन भस्मासुर गेला भस्म होऊन. त्या हिनीसुद्धा गंमतच केली होती. म्हणजे बघू ना देवाने दिलेला वर खरा आहे का बघू कशा करून. शंकरेडो काय हा ठेवायला गेला. त्याला मोहिनी आली, मोहिनीने तीच कृती केली आणि भस्मासुर मेला. आणि वालीही मुकला आपल्या प्राण अशी थट्टा. वालीचा मृत्यू केवळ या थट्टेमुळे कामनेमुळे झाला. थट्टा रावणाने केली सोन्याची नागरी सोम्याची बुडविली. रावणाने तर एवढी चेष्टा केली आयुष्यात कोणाला बरं मानलं नाही. ना भावाला बरं मानलं, ना कुंभकर्णाला बरं मानलं, ना मंदोदरीला बरं मानलं. रावण घाबरायचा फक्त मेघनादाला, त्याच्या पोराला घाबरायचा. पण त्याला माहिती होतं की आपल्यापेक्षा ताकदवान आपला मुलगा आहे म्हणून त्याला कायम आपल्या पायाखाली दाबून ठेवलं. इतकंच काय नवग्रहाला पालथं पाडलं, त्याचं आसन केलं, त्याच्या जाऊन बसला. कोणाला सोडलं त्याने, आपला रावणाचाच भाऊ एक असलेला ज्याचं नाव कुबेर आहे त्या कुबेरावरती सुद्धा हल्ला केला, त्याचं विमान पळवलं पुष्पक विमान. त्याला लुटलं, नगरी सोन्याची केली. एवढा अहंकार होता, एवढा अहंकार होता, या अहंकाराचा तोड नाही एवढा अहंकार याचा. या अहंकारापाई रावणाची गोष्ट झाली की ज्याला भगवान मारुतराय आले तिथे आणि मारुतीने काही तासामध्ये अख्खी लंका जाळली. अख्खी लंका जाळून टाकली. रावणाला एवढा अहंकार, जाळली तर जाळली, त्याला काय फरक पडतो. आणि लोकांचं मनोभंग तेजभंग होऊ नये म्हणून, लोकांचं धीर जाऊ नये म्हणून याने काय केलं, आपला सासरा मयादान होतं, मयदान, त्या मयदानावाला बोलवून तो राजस्थानमध्ये राहत होता. स्पेशल विमान पाठवून त्या राजस्थानानं बोलवून घेतलं. वाल्मिकी रामायण वाचा, फार बारीक सूक्ष्म दिले.
आणि महादानवाला आज्ञा केली की तुझी ताकद वापर आणि 3 दिवसामध्ये लंका मला जशी तशी करून दाखव की याच्यामध्ये कुठंही जळल्याची खूण असता कामा नाही आहे. अ रंग उडाला तर रंग त्याला किती वेळ लागतो. पण सोन्याच्या लंकेला 3 दिवसात रावणाने दुरुस्त केलं आणि गर्जना केली. रावणाचं कोणी बिघडू शकत नाही. रावणाला कोणी हात लावू शकत नाही. माझी लंका सोन्याची आहे तशीच आहे. तुम्ही काय नुकसान केलं माझं. झालं काय ते सांगितले. नगरी सोन्याची बुडविली. अख्खीची अख्खी नगरी आहे. अरे आप मर गए दुनिया डूब गई. अख्खी नगरी सोन्याची लंका उपयोग काय संपली. आणि थट्टा ज्याची त्यास भोवली बरी नवे थट्टा बरी नवे थट्टा बरी नवे थट्टा. इथं तर तळतळीने सांगतात एकनाथ महाराज की रावणाची थट्टा रावणालाच भोवली. त्याचा पुत्र त्याच्यासमोर मारला गेला. ही जगदंबिका महात्रिपुर सुंदरी दिसते की सरळ साधी सोपी पण भक्त जे असतील तिच्यासाठी बाकीच्यांसाठी नाही बरं. ते ओळखणं अत्यंत अवघड आहे. ते महाभयंकर तेज आहे. याच्यासमोर कोणीही टिकत नाही. ते थट्टा करायला गेला रावण. सोन्याच्या नगरीचं कौतुक दाखवायला गेला. 3 दिवसात नगरी दुरुस्त केली. शेवटी काय झालं. सगळ्यांच्या सगट गेला. फक्त उरला तो एकच तो म्हणजे विभीषण. आहे काय अवस्था झाली. आता इथे जे पुढचं कडवं येतं 6वं हे कडवं कदाचित क्षेपक असावं किंवा शब्द अक्षर मागे पुढे असावेत असं वाटतं. कारण याच्यामध्ये म्हटलं आहे की अरण्यात होता भृगु ऋषी थट्टा गेली त्याचे पाशी बोलवून आणला अयोध्यासी बरी नव्हे थट्टा. तर भृगुच्या ऐवजी तिथं शृंग ऋषी असं असायला पाहिजे होतं. शृंग ऋषी जे आहे त्यांचा जन्म हरिणीपासून झाला होता. त्यांचा जन्म अद्भुत आहे. हरिणीच्या गर्भामध्ये ते दिव्य तेज प्रविष्ट झालं ईश्वरीय आणि ते तेज प्रविष्ट झाल्या कारणामुळे हरिणीने एक पुत्राला जन्म दिला. तो मानवी पुत्र होता. आणि तो मानवी पुत्र होता त्या पुत्राला अजिबात स्त्रीचं दर्शन झालं नाही. त्याला हरिणीने आपलं दूध पाजलं आणि त्याने आयुष्यभरामध्ये सगळं जे काय तो जगला जे तो काही मोठा झाला होता तो जवळजवळ 18-19 वर्षाचा होईपर्यंत त्याने स्त्री नावाची गोष्टच पाहिली नव्हती. त्याला माहितीच नव्हती. त्याला भाषाही जसे आपण मोगली ऐकलेलं आहे तसा तो मोगली होता. सगळं अरण्यामध्ये उड्या मारणं झाडावर इकडे तिकडे जाणं पण तप पण केलं होतं. ज्ञान पण प्राप्त झालं होतं. आणि ज्या वेळेला दशरथ महाराजांना संतती होत नाही त्यावेळेला काय करावं म्हणून पुत्रकामेठी यज्ञ करायचा तर त्यावेळेला वशिष्ठ म्हणून सांगितलं की ज्या माणसाने आयुष्यात स्त्रीचं तोंड पाहिलेलं नाही अशा माणसाने जर यज्ञात आहुती टाकली तर तुम्हाला पुत्र होतील. असा कोण आहे तर शोधता 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 कळलं की अशी व्यक्ती म्हणजे एकमात्र हे शृंग नावाचे ऋषी आहेत शृंगी ऋषी. मग ते कळल्यानंतर मग त्यांना आणायचं कसं तर खूप प्रयत्न केले पण त्या प्रयत्नांना यश आलं नाही. त्यावेळेला आता मी सांगण्या काही गोष्टी म्हणजे त्याचा अर्थ दिशा काढू नका. दशरथ महाराजांनी डाव टाकला आणि त्यांची एक कन्या होती. ह्या कौशल्याला एक मुलगी होती आधीची. तिने पुत्रिका नव्हती. तिला कन्याचं नाव शांता. त्या शांतालाच त्यांनी रूपाने नटून थटून जंगलात पाठवलं आणि त्या शांताने त्या ऋषींची सेवा केली. तू कोण आहेस तू आई आहेस का. तर म्हणजे मी आई नाही मी स्त्री आहे. मग स्त्री म्हणजे काय. तिने शिकवलं सगळं मी स्त्री आहे. आणि तिच्या बोलण्याने हे करून बायाशी लग्न कराल का तुम्ही. लग्न म्हणजे काय तेही माहिती नव्हतं. सगळं तिने शिकवलं आणि त्यांच्याशी गोड बोलून बोलून मग त्यांना बोलता 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 त्या शांताने वडिलांचं काम करण्यासाठी गोड बोलून अरण्यातून त्या ऋषीला अयोध्येमध्ये आणलं. आणि त्यावेळी म्हटले की अरण्यात होता भृगु ऋषी थट्टा गेली त्याच्यापाशी आणि भुलवूनी आणिला अयोध्येसी. गोड 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 बोलून अयोध्येमध्ये आणलं आणि त्याच्याकडून यज्ञ करवला आणि त्या यज्ञामध्ये 4 मुलं झाली. हे आपल्याला माहिती ज्ञात आहे. पण थट्टा कुठं झाली. एका ऋषीला फसवल्याबद्दल थट्टा काय झाली की ज्या मुलासाठी अट्टहास केला होता त्या मुलाच्या वियोगामध्ये प्राण गेला. तुम्ही मजेत करा काय वाटेल ते करा सुटका नाही. त्या शृंगऋषीनंतर भृगुऋषी म्हणतात. त्यांनीच पर्यंत भागवतामध्ये 11व्या स्कंदात 12व्या स्कंदात त्यांचं वर्णन येतं. 11व्या स्कंदामध्ये येतं की 11 किंवा 13 वर्णन येतं की ज्यांनी त्रिदेव परीक्षा करायला गेले आणि दशमस्कंद उत्तरार्ध त्रिदेव परीक्षा करत असताना मग कुठला तो देव कुठला श्रेष्ठ आहे मग भृगुऋषीने लथा प्रहार केला ते सांगतात. ते तर ती गोष्ट अशी
की दशरथ महाराजांनी एका ऋषीची मजा केली. काय घडलं? पाण्याचं निमित्त करून वाघे हरिण आल्यावर समजून बाण मारला, एक ब्राह्मण पुत्र मारला गेला. काय घडलं? आपली कन्या अर्पण केली, मुलगी असताना मुलगी नाही म्हटले, काही संतती नाही म्हटले पुत्रासाठी. घडलं काय? शेवटी हाती आलं काय? चार चार मुलं असताना मृत्यू आला, त्या तोंडात पाणी टाकायला एकही पुत्र नाही. आमच्या खानदेशामध्ये म्हणे की दहा मुलांनी माय आणि खाटल्यावर जीव जाय. दहा मुलांची आई आहे परंतु तिला शेवटी पाणी पाजायला का अग्नी द्यायला एकही जण नाही. उपयोग काय? बाबांनो, थट्ट्याला खूप जपा. एखाद्याची चेष्टा करताना सहज बोलून गेलात. तुम्ही सहज बोलता, तुमचा एक मिनिट आनंदाचा जातो. तुम्ही हसता, जसं अंगाला खास सुटल्यानंतर खाजवल्यानंतर बरं वाटतं, अजून खाजवा वाटतं, अजून खाजवा वाटतं, अजून खाजवा वाटतं, पण नंतर खाजेच्याकडे रक्त यायला लागतं आणि नंतर ती खाजेच्याकडे जखम होते आणि मग ती जखमच माणसाला गँगरी म्हणजे मृत्यूपर्यंत घेऊन जाते. अशी थट्ट आहे बरं. त्यामुळे त्यांनी सांगितलं, विराट राजाचा मेवणा नाम तयाचे कीचक जाणा, त्याने घेतले बहुतांचे प्राणा. बरी नवे थट्टा. एकनाथ महाराज सांगतात की हा विराटाच्या दरबारामध्ये ज्या वेळेला हे पाक्षी पांडव एक वर्ष अज्ञातवासासाठी राहिले होते, त्याला द्रौपदी सुद्धा विराटाच्या पत्नीची आणि दासी होऊन राहत होती. आणि दासी होऊन राहत असताना ती तिची सगळं अंगाराग वेणी आंघोळ घालणं सगळी कामं ती करत होती, लपून होती. पण तिच्याकडे बघून विराटाचा मेवणा, विराटाच्या बहिणीचा नवरा हा किचक, हा तो तिच्या मागे लागला आणि सारखा तिच्याकडे हे करून कामवासिनीने द्रौपदीच्या मागे लागला. पण तिने सांगितलं की माझा नवरा येईल, तो हे कर, जाऊ दे नवरा तुझा काय, तिच्या आधी पैसे देतो, हे करतो. खूप त्यांनी हे केलं. आपल्याला माहिती आहे की भीमाने एका बुक्कीत त्याला मारला, पण स्त्रियांच्यासाठी या किचकाने कित्येक बायकांना अबलांना मारलेले आणि कित्येकांना भोगलेले. तर काही लोकांना भोगताना काही वाटत नाही, भोगताना भोगतात, पण नंतर त्यांची अवस्था कशी होते. महाराज वर्णनकुल सांगतात की या किचकाला त्या रात्री त्या सह्याद्रीच्या पतीने म्हणजे भीमाने एका बुक्कीत ठार केलेले, रक्त ओकला. भीमाने अशी बुक्की मारली छातीमध्ये की छातीचे दोन तुकडे झाले, फासळ्या तुटल्या आणि हृदयाला धक्का करून तो मग फोडला आणि तोंडातून रक्ताची उलटी झाली, डोळे बाहेर आले, कानातून रक्त आलं आणि हात वर करून बुबळं बाहेर आलेला तो किचक मेला. आणि किचक मेल्यानंतर विराटाला कळलं आणि किचकाला मारणं स्वतःची गोष्ट होती, कारण किचक हा मेवण्या होता आणि तो त्यावेळेचा सेनापती पण होता. तर सुरक्षा होती झेड प्लस. संपला संपला संपला. भारताच्या एका पंतप्रधानाला असंच वाईट मारलं, त्यांना पण कोणीतरी गोळी मारली. चेष्टा कधीही कोणाची करू नये. कोणाला कोण कधी नडेल हा काळ फार प्रबळ आहे बरं, हे विसरता कामा नये. आणि त्यावेळेला हे सगळं सांगितल्यानंतर फार मोठी मोलाची गोष्ट सांगते की थट्टेपासून सुटले चौघेजण, शुक भीष्म आणि हनुमान, चौथा कार्तिक स्वामी जाणं त्याला नाही बटता. आता या तिघं चौघजण ब्रह्मचारी आहे, त्यांनी लग्न केलं नाही, शुकदेवाने केलं नाही, भीष्माने केलं नाही, हनुमंताने केलं नाही आणि कार्तिक स्वामीने केलं नाही. मग अशी कोणीतरी सांगितलं मला की कार्तिक स्वामीच्या मंदिरात बायका पण जात नाहीत, फक्त महाराष्ट्रामध्ये. बाकी सुब्रमण्यमच्या दर्शनाला सगळ्या बायका व्यवस्थित जातात, बाराही महिने जातात, जात नाही तसं भाग नाही. दुसरी गोष्ट अशी की लग्न केलं नाही म्हणतात. भागवतामध्ये सांगितलं की भीष्मांचं लग्न झालं, शुकांचं लग्न झालं होतं आणि शुकांना संतती आहे. भागवतामध्ये पण, श्रीमद भागवतामध्ये पण वर्णन आहे, देवभागवतामध्ये पण वर्णन आहे. भीष्मांचं लग्न झालं नाही पण भीष्मांना स्त्रीचा शाप लागला होता शिखंडीच्या रूपातून. हनुमंताचं लग्न झालं नाही पण साऊथमध्ये मारुतीचं लग्न झाल्याची ती तिचं म वर्ण काय मणिका असं काय तिचं नाव आहे, तिचं लग्न झाल्याचा उल्लेख केला आहे. कार्तिक स्वामींचं पण लग्न झालेलं आहे. शास्त्रामध्ये ते स्त्री नाही असं नाही, पण तरी हे सगळ्यांना बट्टाने का? कारण यांनी यांच्या आयुष्यामध्ये ईश्वराच्या भक्तीशिवाय कधीही कोणालाही दुखवलेलं नाही, फक्त भक्ती केली. यांच्या आयुष्याला डाग नाही आहे. भीष्मांनी आंबा अंबिका अंबालिकाला अपहरण केलं, परंतु ते राजाच्या सांगण्यानुसार आणि आपल्या भावांसाठी केलेले, त्याची चूक नाही, भोगलं त्यांनी. त्याचबरोबर शुकदेवाने अख्ख्या आयुष्यामध्ये कधीही तोंड उघडून भगवंताच्या शिवाय बोललेले नाही, एक अक्षर नाही. ब्रह्मांडातलं पाणी प्यायचं नाही, अन्न खायचं, बाकीच्या गोष्टी काय.
हनुमान महाराजांनी रामनामाशिवाय अख्ख्या जीवनामध्ये काहीही केलं नाही. आज चिरंजीव रूपामध्ये आजही मारुतीला फक्त रामनामाचा प्रचार प्रसार करतायत. आणि आजही कार्तिक स्वामी देवांचे सेनापती आहेत की ज्यांनी देवांना प्रत्येक वेळा यश मिळवून दिलेलं आहे. एकही चुकीची गोष्ट नाही, त्यांना नाही बट्टा. कारण या चौघांनी कधीही कोणाशीही ॲट ईज किंवा सहजगत्या मी गमतीने बोललो ते काय लक्षात घेऊ नका. चालते एवढी थोडी मित्रत्वात गंमत, थोडीशी मजाक केली, हसी मजाक असतं रे, हॅ एवढं काय लावून घेतो मनाला, तुम्हाला बोल मी तुला बोललो. असला फालतूकपणा यांच्या आयुष्यामध्ये नाही हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आपण बोलताना वाणीचं पथ्य खूप पाळावं लागतं. तर हे थट्टेपासूनच सुटले चौघे जण, शुक भीष्म आणि हनुमान, चौथा कार्तिक स्वामी जाणं यांना नाही बट्टा. यांच्या चरित्रामध्ये कुठेही स्त्रीशी त्यांनी स्पर्श केलेला आहे किंवा अयोग्यतेने वागलेले आहेत किंवा त्यांचं काही वेगळं घडलेलं आहे असं कुठेही उल्लेख आलेले नाहीत. अख्ख्या याच्यामध्ये पहावे पुराणी विचारूनही कुठेही चुका नाहीत. किंबहुना चौघांचं नाव घेतल्यानंतर भगवंताचं नाव घेतलं इतकंच पुण्य प्रत्येकाला प्राप्त होतं, इतकं यांचं नाव महत्त्वपूर्ण आहे, यांना नाही बट्टा. आणि म्हणून एकनाथ महाराज अगदी विनयपूर्वक सांगतात, एका जन्मार्दनी म्हणे सर्वाला थट्टेला भिवून तुम्ही चाला. मी तुम्हाला अगदी माझ्या सद्गुरूंचं स्मरण करून त्यांच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार करून तुम्हा सर्वांना हात जोडून सांगतो की बाबांनो तुम्ही थट्टेला भिवून चाला. भिवून चाला म्हणजे काय? आयुष्यामध्ये कधीही कोणाच्या बाबतीमध्ये अंडर एस्टिमेट करण्याची चूक करू नका. आज एखादा दुबळा दुबळी स्त्री तिला तुम्ही आज भोगाल, दुबळ्याची मजा कराल, पण ते जे काय तुमच्या नावाने जमा होईल ह्या नाही तर त्या नाही तर त्या नाही तर त्या जन्मात फेडावं लागेलच. मजेनेसुद्धा केलेली गोष्ट इथे सुटका नाही, इथून मुक्तता नाही, हे तुम्हाला निश्चित समजून चाला. आणि म्हणून थट्टेला भिवून तुम्ही चाला. तुम्ही थट्टा करून तुम्हाला बट्टा लागेल असं वागू नका. तुम्ही भिवून चाला, नाहीतर नैल नरककुंडाला. जे नरकाचे जे वर्णन येतं ना, महाभयंकर नरक. तुम्ही थट्टा करायला जा, मजा करा आणि नरकाचे धनी व्हा. काय सांगणार तुम्हाला, नरक तुम्हाला चुकणार नाही. तर अशी ही थट्टा की ज्या थट्टेचा अंतिम परिणाम हा भोगणे आणि नरकात जाणे हा आहे, त्या थट्टेपासून तुम्ही सगळेजण स्वतःला जपा. जगदंबिका आपल्या पाठीशी उभी राहते, पण थट्टेखोराच्या मागे ती कधीही उभी राहत नाही. कुपुत्र झाल्यानंतर ती मान्य करत नाही हे अगदी कळवळून सांगणारे नाथनारायण महाराज यांचा हा दिव्य असा थट्टेचा आणि बट्ट्याचा वर्णन करणारा, स्त्रीच्या मागे लागणे आणि सहज एखाद्याची चेष्टा करणे हे किती नडतं हा सांगणारा एक वेगळा आगळा असा अभंग किंवा रूपक किंवा हे आजच्या पाचच्या माळ्याच्या निमित्ताने अशी भावपुष्पाची माला करून जगदंबेच्या चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तसंच भगवती चरणा अर्पणमस्तू. गोपाळ कृष्ण भगवान की जय. पुंडलिक आवरदी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरु माऊली मधुसूदन महाराज की जय. सर्वसंतन की जय. जय गोपाल कृष्ण भगवान की जय. जगदंबा माता की जय. एकनाथ महाराज की जय. सर्वांना माझा अत्यंत विनयाने प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.